डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधे दुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623252722। ऊस भावासंदर्भात आणि FRP संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। संतप्त झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीतील प्रसाद शुगर कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उड्या टाकून काही काळ कारखाना बंद पाडला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून गव्हाणीतून कार्यकर्त्यांना वरती काढलं आणि यामुळे मोठी दुर्घटना टळली। पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आणलं होतं। उसाला FRP पेक्षा 350 रुपयांचा अधिक भाव मिळावा, सर्व साखर कारखान्यांचे काटे ऑनलाईन करावेत, साखरेचा दर 31 रुपयावरून 35 रुपये करावा, साखर निर्यातीस अधिक परवानगी द्यावी आदी विविध मागण्यांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा बडगा उगारला। स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली काल सकाळपासून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील ऊस तोडी बंद करून रस्त्यावरील ऊस वाहतूक करणारी वाहनं अडवली, तर दुपारी मात्र हे आंदोलनकर्ते अधिक आक्रमक झाले। त्यांनी थेट प्रसाद शुगरच्या गव्हाणीमध्ये उड्या टाकत काही काळ तो कारखाना बंद पाडला। अचानक कार्यकर्त्यांनी उड्या फेकल्यामुळे कारखाना प्रशासनाची चांगलीच तारांबळ झाली। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या प्रसंगावधानानं गव्हाणीमध्ये उड्या मारलेल्या कार्यकर्त्यांना वेळीच बाहेर काढण्यात यश आलं। शेतकरी तर रक्त ओढ राहिलेत, हे महाराष्ट्रातले कारखानदार, शेतकरी जर गरीब राहिला असेल तर केवळ सहकारातले कारखानदार कारखान्यामुळे। आमचं 2 दिवसीय बंद आंदोलन आम्ही पुकारलेलं होतं खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये, कारण शेतकऱ्याच्या साखरेला भाव 3500 रुपये झाला पाहिजे, काटे ऑनलाईन झाले पाहिजे, मागच्या वर्षीची FRP प्लस 200 रुपये मिळाले पाहिजे, चालू वर्षाच्या ऊसाचा भाव जाहीर केला पाहिजे, FRP प्लस 350 रुपये, या मागण्या घेऊन लाक्षणिक 2 दिवसाचं आंदोलन आम्ही करत होतो। शांततेच्या मार्गाने आंदोलन चाललं होतं, पण काही उद्रिको सिक्युरिटीनी आमच्या कार्यकर्त्यांना शिव्यागाळ केली, म्हणून आम्ही जोरदार आंदोलन केलं आणि गावाने उड्या मारल्या। आम्ही सांगितलं होतं 2 दिवस तुम्ही शेतकऱ्याच्या हिताचे जर असले तर 2 दिवस कारखाने बंद ठेवा, कारण हे 2 दिवसाचं लाक्षणिक आंदोलन होतं, पण यांनी कारखाने बंद ठेवले नाही, म्हणून आम्हाला आज हे आंदोलन करायची वेळ तिथं आलेली आहे। पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोडे, शिवाजी खरात, अशोक शिंदे, साईनाथ टेमकर, चंद्रकांत बरहाटे, वाल्मिक पारधी, नदीम शेख, एकनाथ आव्हाड, शेळके, अविनाश दुधाळे यांची हजेरी होती। तर रवींद्र मोरे, राहुल करपे, सतीश पवार, जुगल गोसावी, सुभाष झुंद्रे, किशोर मोरे, पप्पू करपे, राहुल चौथे, प्रमोद पवार, सचिन पोळ, अमोल पवार, प्रवीण पवार, प्रसाद धुमाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, ST स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65।